दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका 26 वर्षीय विवाहित महिलेचा फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. या महिलेची हत्या झाली असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी केला आहे. मुरबाड तालुक्यातील काचकोळी गावाजवळ चिमणीची वाडी येथील शैला हरिश्चंद्र निरगुडा वय 26 ही विवाहित महिला शनिवारी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 12 वाजायच्या सुमारास जांभुळवाडी या ठिकाणी ब्लाऊज शिवण्यासाठी गेली होती. मात्र संपूर्ण दिवस ती घरी न परतल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिची सर्वत्र शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी याबाबत मुरबाड पोलीस ठाण्यात ही महिला बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. चिमणीची वाडीवरून जांभुळवाडी येथे जाण्यासाठी जंगलातून एक पायवाट आहे. काल या वाटेने ये जा करणाऱ्या ग्रामस्थांना दुर्गती येत असल्यामुळे अधिक शोध घेतला असता एका झाडावर साडीच्या फासाला लटकलेल्या अवस्थेत शैलाईचा कुजलेला मृतदेह आढळून आला. याबाबत मुरबाड पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले असून पंचनामा केला आहे. तसेच हा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. परंतु संबंधित मृतदेह नातेवाईकांच्या आग्रहामुळे मुरबाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन न करता मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये मृतदेह हलवण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण समोर आल्यावरच पोलीस तपासाला अधिक वेग येणार असून याबाबत मुरबाड पोलीस पुढील तपास करीत आहेत. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी.